नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण वृत्तालेख म्हणजेच पाय चार्ट बद्दल शिकूयात चंदा आणि अप्पू मिळून लोणचे बनवण्याचा व्यापार सुरू करू इच्छित आहेत चंदा मला वाटते की आपण आधी लोकांना कोणते लोणचे आवडते याचा शोध घेतला पाहिजे हो अप्पू चल आपण गावकऱ्यांना विचारून हे शोधून काढूया मी एका कागदावर काही लोणच्यांची नावे लिहून घेतो मग आपण जितक्या लोकांना ते लोणचे आवडते त्याची संख्या या तक्त्यामध्ये लिहून घेऊयात चंदा आणि अप्पू घरोघरी जाऊन लोकांना कोणते लोणचे आवडते हे माहीत करून घेऊ लागले दिवसाच्या अखेरपर्यंत त्यांनी शंभर लोकांना त्यांची आवड विचारून त्याचा तक्ता पूर्ण केला आणि चंदाच्या घरी परत आले अप्पू मी तर दिवसभर गावात फिरून थकून गेलीये आणि आता इतके अंक बघून मला काहीच कळत नाहीये अशी कोणती पद्धत आहे का ज्यामुळे आपल्याला एकाच नजरेत ही सगळी माहिती समजून येईल हो चंदा आपण ही माहिती वृत्तालेख म्हणजेच चपाती चार्ट पाय चार्टचा उपयोग करून दर्शवू शकतो उफ पप्पू मला आधीच खूप भूक लागली आहे आणि तू हे चपाती चार्टचे नाव घेऊन माझी भूक अजून वाढवतो आहेस हा चपाती चार्ट काय आहे चपाती चार्टच्या <laughs> चार्ट चा, म्हणजेच वृत्तालेखाच्या मदतीने आपण माहिती सोप्या पद्धतीने एक वर्तुळ काढून दर्शवू शकतो चल मी तुला हा काढायला शिकवतो हे बघ आपण एकूण शंभर लोकांची माहिती घेतली आहे वृत्तालेख बनवण्यासाठी प्रथम आपण प्रत्येक लोणचे आवडणाऱ्या लोकांच्या संख्येला शंभरने भागून अपूर्णांकाच्या रूपात लिहूया जसे पन्नास लोकांना आंब्याचे लोणचे आवडते म्हणून आपण आंब्याचे लोणचे आवडणाऱ्या लोकांच्या संख्येला किंवा लिहूयात अगदी याच प्रकारे आपण बाकी लोणची आवडणाऱ्या लोकांच्या संख्येलाही याप्रमाणे भागाकार करून अपूर्णांकाच्या रूपात लिहून घेऊयात परंतु या सर्व अपूर्णांकांमध्ये एकूण छेदांची संख्या वेगवेगळी आहे मग आपण हे कसे दाखवणार अगदी बरोबर हे सोडवण्यासाठी प्रथम आपण या सर्व अपूर्णांकांच्या एकूण छेदांच्या संख्यांचे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लोएस्ट कॉमन मल्टिपल किंवा सर्वात लहान सामायिक विभाज्य अशा प्रकारे शोधूया अशा प्रकारे वीस या सर्व अपूर्णांकांच्या छेदांच्या संख्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे आता आपण या सर्व अपूर्णांकांना अशा प्रकारे लिहूया म्हणजे या सर्व एकूण अपूर्णांकांचा छेद वीस होईल पण अप्पो तू तर अजूनपर्यंत कोणतेच वर्तुळ बनवले नाहीस घाबरू नको आता आपण वृत्तालेखाचे वर्तुळ बनवणारच आहोत आता आपण अशा प्रकारे एक वर्तुळ काढूया मग आपण हे वर्तुळ वीस समान भागांमध्ये विभागूया आणि शेवटी आपण या अपूर्णांकांच्या भागांना वृत्तालेखाच्या तेवढ्या भागांमध्ये रंग भरून या वर्तुळात दर्शवूयात हा झाला आपला वृत्तालेख तयार वा आता आपण सहजपणे हे भाग बघून सांगू शकतो की सर्वात जास्त लोकांना आंब्याचे लोणचे आवडते कारण वृत्तालेखाचा सर्वात मोठ्या भागामध्ये आंब्याची आवड असणाऱ्या लोकांची संख्या आहे आणि या सर्वात छोट्या भागामध्ये मिरचीचे लोणचे आवडणाऱ्या लोकांची संख्या आहे म्हणून सर्वात कमी लोकांना मिरचीचे लोणचे आवडते आणि हे बघ अप्पू आवळा आणि गाजर लोणच्याचे भाग अगदी सारखे दिसून येत आहेत याचा अर्थ ही दोन्ही लोणची समान संख्येच्या लोकांना आवडतात अगदी बरोबर चंदा आपल्याला सगळ्यात आधी आंब्याचे लोणचे विकायला सुरुवात करावी लागेल चल आता आपण काहीतरी खाऊन घेऊ मलाही खूप भूक लागली आहे अप्पू आणि चंदा त्यांचे खरी चपाती खायला गेले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण वृत्तालेख म्हणजेच बद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊया